झंडा तिरंगी देशा था, झंडा अशोक चक्र था, झंडा आपण आपल्या भारत देशाचा 72वा प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत. प्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी तुम्हाला एक गोष्ट पण सांगणार आहे. मुन्नू नावाचा एक 8-9 वर्षांचा मुलगा होता. त्याला फाउंटन पेनने फरशीवर लिहायचे होते. त्याने मोठ्या दादाचा पेन घेतला व फरशीवर लिहू लागला. आईने हे बघितले आणि पटकन पेन ओढून घेतला आणि रागवली, अरे पेनाने फरशीवर लिहितात का? थोड्या वेळाने मुन्नू रस्त्यावर खेळायला गेला. काही वेळातच नोकराने त्याला घरी बोलवले. आई पुन्हा रागवली व म्हणाली, रस्त्यावर खेळायला गेल्यास तंगड तोडीन. मुन्नू उदास झाला. संध्याकाळी आईने मुन्नूला हळदीचे गरमागरम दूध दिले. तर हा पठ्ठा दूध नाही पिणार म्हणाला. मग काय आईचा पारा चढला आणि ती पुन्हा रागवली, चुपचाप दूध पितो का? अशातच आणखीन एक भर पडली. दुसऱ्या दिवशी मुन्नू दादाच्या चित्राचे पुस्तक बघत होता. आई आली व म्हणाली, ते दादाचे महत्वाचे पुस्तक आहे, ठेवून दे बघू. मुन्नूला तर रडूच फुटलं. तो रडू लागला. मग आई म्हणाली, रडलास तर बघ. मुन्नूने लगेच कागद पेन घेतला आणि पत्र लिहायला सुरुवात केली. पत्र लिहिताना म्हणाला की मला या घरात रडण्याचे पण स्वातंत्र्य नाही का? तुम्हाला माहितीये का त्याने कोणाला पत्र लिहिले? मुन्नूने पत्र पंडित जवाहरलाल नेहरूंना लिहिले. त्यांनी असं पत्रात लिहिलं की, माननीय महोदय नमस्कार, तुम्ही नेहमी म्हणता की आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, पण मला कोणतेही गोष्टी करण्याचे स्वातंत्र्य मिळाले नाही. तुम्ही माझ्या आईला पत्र लिहून मला स्वातंत्र्य देण्यास सांगा. आवडली का गोष्ट? खर तर मुन्नूला स्वातंत्र्य म्हणजे नेमकी काय हेच कळले नाही, म्हणून तर त्याने पत्र लिहिलं. मला जे कळालं ते मी तुमच्या समोर मांडत आहे. हा, स्वातंत्र्य म्हणजे आपली नैतिक मूल्ये लक्षात घेऊन संविधानाने दिलेली मूलभूत अधिकार व कर्तव्य होय. आणि याची जाणीव करून देणारा हा राष्ट्रीय सण म्हणजेच 26 जानेवारी हा दिवस. मग आपली नैतिक मूल्ये कोणती? तर घरापासून सर्व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता बाळगणे, वडीलधाऱ्यांचा आदर करणे, नम्रतेने वागणे, मदत करणे. आणि मुन्नूने हे विसरला. खरंच आई तंगड तोडेल का? रस्त्यावर खेळणे कितपत योग्य आहे? नाही ना? मग आई का नाही म्हणत आहे हे समजून घेणे पण गरजेचे आहे ना. चला, आज आपण स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेतला. आता आपले कर्तव्य जाणून घेऊया. सर्वत्र स्वच्छता राखा. कोणताही सार्वजनिक व ऐतिहासिक स्थळांना भेटी देताना विटंबना होणार नाही याची काळजी घेऊया. नवनवीन गोष्टी व शोध लावूया. भारत देशाला प्रगती पथावर नेऊया. हरिशंकर परसाई यांनी ही गोष्ट हिंदी मध्ये लिहिली. मी तुम्हाला मराठीत सांगितली व मला प्रजासत्ताक दिनाचा अर्थ जो कळला तो मी इथे सांगितला व मांडला. तुम्हाला नक्कीच आवडला असेल. पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. ईश्वरस टीव्ही चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.